नमस्कार सगळ्यांना. तर बघा, आज स्वीटीने आणि मी नाही नारळ काढलेत आणि नारळ काढून याच्याकडे पाणी वगैरे काढलं, पाणी पिलो उन्हातानाचं दुपारचं. आणि आता म्हणलं हे नारळ तर ना खोबरं पूर्णपणे बनलेलं आहे, तर याचं काय करावं म्हणलं. तर स्वीटी मला म्हणाली की मम्मी याच्या ना दूधवड्या कर, तुला भारी बनवते. तर त्याच्यासाठी ना मी आता हे नारळ बघा काढते. उशीर झालं, फुटा नाही पडत, निघा नाही पण लय झाला. अगं ती हात लाल जर झाले खोडून खोडून. तर आता ही बघा एवढं काढलं तर मी, आणि याला ना आता ना असं खिसून घ्यायचं, मस्त असं खिसून घ्यायचं. याला अजून मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि मस्त अशी विलायची दुधू आणि साखर टाकून याच्या मस्त अशा वड्या बनवायच्या. तर मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे कशी मी वड्या बनवते ती. तर म्हणलं बसल्या बसल्या काहीच काम नव्हतं, स्वीटीने पण म्हणली बनव मम्मी, तर म्हणलं घ्यावं बनवायला आणि तुम्हाला पण सांगावं आणि दाखवा मी कशा वड्या बनवते. आणि तुम्ही पण कधी बनवल्या असल्या तर नक्की सांगा कमेंट करून की असंच बनवतेत का. तर याच्यात आहे ना बघा, आपण नाही का चपात्या बनवतो, पीठ मळून ते लाटून, त्याच्या लाट्या लाटून नाही का अशा कापण्यात कापून पण त्याच्यात टाकतात, तशा पण छान होतात. पण मी तशा नाही टाकणार, कारण नुसतं खीर बनवल्यासारखं बनवणार आहे मस्त अशा आणि स्वीटीला खायला देणार आहे. तर माझ्या स्वीटीने बनवलेलं बघा, पप्पांना तिच्या नारळ विकत आणायला लावलं होतं दुकानातून आणि नारळ आणून असंच तिने बनवलेलं. आणि गॅस संपलेला त्यावेळी चुलीवरती बघा बहुतेक सोमा पण इथंच होता, आहे ना सोमामा पण इथंच होतं. तर तेव्हा ताईने बनवलेलं चुलीवरती मस्त अशी याची ना बर्फी बनवायची होती तिला, पण बर्फी साखर जास्त झाली त्याच्यामुळे बर्फी काय बनली नाही, पातळ झाली पेड्यावून तसंच खाल्लेलं. तर बघू आता हे काय फुटलं नाही, मला उशीर झाली मी आबत नाही. ही लय रुतते हाताला फुटलं. तर आता हे फुटलं, याचं आता काढायचं. आणि एवढं खिसून घेतली आणि नंतर कसं बनवते ते तुम्हाला सांगते मी बरोबर आहे का नाही ते तुम्ही नक्की सांगा कमेंट करून. बघा विषय काय झाला माहितीये का, मी ना उशीर आहे ना हे नारळाचं इतकं हे सगळं काललं इतकं आपधून आणि हे बारीक पण करून घेतलं, खिसणीने बारीक केलं, नंतर ना मिक्सर मध्ये बारीक केलं आणि म्हणलं लगेचच हे करून घ्यावं स्वीटीला खाण्यासाठी मस्त असतं टेस्टी टेस्टी. पण विषय काय झाला माहितीये का, विलायचीच नाहीये त्याच्यामुळे हे करायचं आता म्हणजे ठेवलंय असं ठेवणार आहे. आणि दाजी गेले गावात, तर दाजीला येताना सांगणार आहे विलायची घेऊन या येताना म्हणून. आणि नंतर ना मग ही बनवणार आहे, तर विलायची असते लय भारी झालं असतं, लगेचच बनवून झालं असतं, पण विलायचीच नाही त्याच्यामुळे आमचा पचका झालेला आहे. आणि आम्ही आता ही असंच ठेवणार आहे आणि गप बसणार आहे पिक्चर बघू. तर बघू संध्याकाळी दाजी आल्यावरती विलायची घेऊन येत्या आणि नंतर ना मग संध्याकाळीच आम्ही ही बनवू. तर फायनली बघा आता दाजी आले, तर दाजींना विलायची आणायला सांगितली होती, तर विलायची घेऊन आले. तर आता मी विलायची सुलती मस्त अशी. आणि पण आमचा प्लॅन काय होता, दुपारचं करून खायचं गरमागरम, पण पप्पाने पार 7 वाजवले. आता काय करायचं, झाला उशीर, नाहीतर दुपारचा प्लॅन होता सगळा पचका झाला. आणि काय म्हणलं लगेचच करा म्हणून, ह्या टायमा खाल्लं तर भारी लागते ना, जरा उन्हापेक्षा जरा गरम गरम. पण काय खायचं, खीर करणार आहे ना, खीर नाही करायची. मग काय करायचं, ती तसल्या काय करतात, दूधवड्या. दूधवड्या म्हणजे नारळ, नारळ हे केलं तर हा नारळ ना, दोन नारळ काढली मस्त अशी, त्याच्यातलं पाणी काढलं, एका नारळातलं पाणी तायकडून सांडलं, नारळ फडकाने दुसऱ्या नारळाचं. एक नारळ पहिल्यांदा मी लय आपदून सोबून काढलं बरं का, ती सगळं ती हिरवा नारळ आहे काय कवळा आहे तरी, पण मी त्या सगळं वरच नाही का ती कवर काय म्हणते त्याला, ते सगळं काढलं आणि पार त्या कवच काढला आणि पाणी ही काढलं बरं का चांगलं मस्त पैकी, एक ग्लास भर निघलं आणि ते फोडा लागलं, ते नारळ नारळ गेल त्या ग्लासावर, तिला सगळं फेकून आली बाहेर निघून. काय सगळं दुसरा नारळ मी काढला, त्याच्यात लय पाणी निघलं, मग तिला पण दिलं, मी पण पिली आणि तुम्हाला पण ठेवलं. आता विलायची सोलायची मस्त अशी आणि कशी बनवते ती नक्की बघा बरं का. काही विलायची खाता का तारकल खाता, स्वादिष्ट स्वादिष्ट घ्या की नाही, काय करायचं हे जे एवढ्याचीच बघा किती चव असती, ह्याच्यासाठी खीर राहिली. विलायची शिवाय चवच येत नाही, त्या म्हणजे खीर बनवायची झालं, ही दूधवड्या झालं, म्हणजे नाही का लाडू टाकायला, पुरणपोळी टाकायला विलायची शिवाय चवच येत नाही. त्याच्यामुळे विलायची इवडुशीच आहे, पण किती महाग असते इवडुशीच. घरा शिल्लक होती, मला सापडलीच नाही, लय हुडकली, कुठे गेली काय माहिती.
तर नवीन आणली आता झाली सुलून पण एवढीच निघली बघा. तर आता ही मस्त अशी कुटून घेते आणि टाकते फुडणीला दूध वड्या. ही लाईटीमुळे किड येतात ना चार म्हणे. मेन महत्वाचं ना म्हणजे इकडं बघा वारं कावर आहे ना सारखं सुटतंय बघा. का दोन तीन दिवस झालं आभाळ पण येते आणि आता सध्या पाणता त्या पुण्यामध्ये आहे ना तर तिथं पाऊस पण चालू आहे. फोन केला होता आता भैयाला शेंबू पण गेलाय ना. सागर शेंबू सांगत होते की माऊ इकडं मम्मी पाऊस येतोय म्हणून. तर तुमच्या इकडं पण आहे का नाही पाऊस नक्की सांगा कमेंट करून. आमच्या इकडं तर काय नसतं वारं सुटतंय बघा. तर चला असू द्या आता मी घेते करून तुम्ही नक्कीच बघा कसं करतो ही का अशी बसल्या फोक. चला आता घेते लवकरात लवकर करून उशीर न लावता. आता बघा मी दूध वड्या करायला इथं घेतलेत बघा. इथं ना विलायची बारीक करून घेतली. इथं ही फ्रीज मध्ये ठेवलेली ही पण घेऊन आली. नारळ बारीक केलेला आणि इथं पीठ पण मळले थोडं कारण काय म्हणली मम्मी वड्या पण करून टाक त्याच्यात. त्याच्यामुळे पीठ पण मळले दूध पण घेतले इथं आणि इथं साखर घेतले तेल घेतले. आता मी ना ही याच्यात टाकते फुडणीला बघू कसं होईल ते. आता मस्त अशी चव लागते का लय भारी लागतं. स्वीटीला लय आवडतं मी केलेलं. तर दोन तीन पळ्यांनी केलं उठलेले. तर आता सगळ्यात अगोदर याच्यात काय टाकू मी विलायची याच्यात मिक्स करून घेते आणि मेन म्हणजे याच्यात तळून घेते. थोडस लालसर झालं नाही म्हणजे याच्यात दूध ओतून घेते. बाहेर इतकी हवा सुटली आहे पण इतकं गरम होत आहे ना घरात हवाच आहे ना. थोडं पण फिरती उघडली तर आणि याला ना आता बघा 5 मिनिटं झालं मी चांगलं हलवून घेतलं. याला लालसर होऊन दिलेलं आहे चांगलं आणि आता खाली लागायला लागले. त्याच्यामुळे मी काय करते आता हे दूध ओतून घेते याच्यात. तर ओत सगळं ओत चहा करायचं नाही नको हा पप्पांना करायचं आहे का उच्च चहा करायचं तुम्हाला करायचं ओके आम्हाला नाही पाहिजे तुम्हाला. आता एवढं दूध ओतून घेतले आणि आता ही पाणी पण होतंय पाणी हा मग ते दूध सगळं आटल्यावरती एकदम घट्ट होईल ना. मग पाणी पण पाहिजे नसतं दूध असंच करते का. तर आता ना याच्यात मस्त ना अशी बघा ही ना असं झाली बघा खीर झाली बघा ही. आणि आता ही चपाती करायची चकली करायची टाकायची टाकून घेते. आणि आज माझ्या आवडीचा पिक्चर लागलाय बघा टायटॅनिक. तर मला जायचंय बघायला. मी 2 वाट्या 2 अडीच वाट्या साखर टाकून घेतले कारण जास्त गोड मला आवडतं. त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला सगळ्यांना जास्त गोड आवडतं असं नाही का सपाट असं नाही आवडत. साखर विरघळते याला उकळी येते तोपर्यंत मी लाट्या लाटून घेते म्हणजे चपात्या लाटून घेते. तर चहा नको म्हणले ओतून देते रॉ केलं होते आता चपात्या करायच्या आणि चकल्या करून ह्या टाकायच्या. आता अशी चपाती लाटून घेतली बघा जास्त पण पातळ नाही करायची. आणि इकडे बघा चमचा घेतलाय मी पातळच करायची का जाड केले होते मग शिजायचं नाही ना. पातळ करा ना तेवढं पडदिशी शिजत असते त्याच्यात म्हणजे शिजायसाठी पातळ करायचं काय पातळ बघ ना किती पातळ होय. आता मला काय माहिती तर त्याने आता कटकट करायचं लहानच कर बघा. असे चकले केले तर मस्त पैकी वारं सो कसलं वारं आता घरात यायला लागलं. वारं सुटतंय पण गरम पण होत आहे पाऊस काय पडा नाही आभाळ येते त्याच्यामुळे गरम होत आहे बघा. याला पण उकळी यायला लागली आता हो यो तो कसं येते तर चिरा पडल्यावाने ती ओत जाते बर का त्याच्यातली. मग ती विलायची आणि कोवळ आहे ना ती खाली सांगते त्याच्यामुळे गॅस कमी कर. फायनली बघा आता ही चपाती मी लाटून आणि कापून घेतली अशी चकल्या केले तर आपल्या शंकरपाळ्या कापणी आपण करतो ना तशा. आणि ही पण आता उकळलेलं आहे बघा. तर आता उकळलेल्या याच्यात ना मी ही टाकून घेते ही पातळ अशा केल्या हा ह्या ना अशा टाकून घेते म्हणजे ह्या शिजून निघत्या चांगल्या चांगल्या अशा सांडलं सगळीकडे. ओके ओके हा तर आता याला ना शिजून देते. एकच बाज झाली कारण जास्त कोण खात नाही. नाही जास्त कोण खात नाही जास्त असल्यावरती त्याच्यामुळे एवढं चांगलं शिजू दे चांगलं आटू दे आटलं ना चांगलं म्हणजे चव येते चांगली. तर ह्या अशा पद्धतीने मी दूध वड्या बनवते.
तुम्ही कशा पद्धतीने बनवतात नक्कीच सांगा, आणि मी बनवलं ह्या बरोबर आहेत का अशाच बनवतात का ते पण नक्कीच सांगा. आणि आता बघू स्वीटीला आवडतात का नाही, झाल्यावरती कशा झाल्यात काय माहिती, गोड झाल्या असत्या साखर जास्त टाकली होती, मणी आला बघा. आवलंय भांडणं करते ती घरी थांबतच नाही, भांडणं करतात ना आता मोठी झाल्यात भांडणं करते, त्याच्यामुळे घरी नसत्यातच, व्हिडिओ मध्ये पण नसतात आणि घरी पण नसत्यात. आणि छोटासा डब्बा आहे बघा असा चहापत्तीला, तरी असे तुम चहापत्ती घ्यायची. आणि या साईडला कोणत्या साईडला आहे, ह्या साईडला अशी ही होल आहे तिथं, कुठे गेली ग, कुठे येत असतंक नाही वाटत ना, इथं इथं हा हे अशी इकडं सोडते. तर हे अशी चहापत्तीचा डब्बा आहे बघा मस्त असं खोलायचं, याच्या चहापत्ती ठेवायची, नंतर मग लावून घ्यायचं आणि नंतर मग इथून चहापत्ती घ्यायची. मस्त मला लावतो ती डब्बा चांगलं उकळलं आहे आता खायला, आणि तिघच येतं त्याच्यामुळे एकच चपाती टाकली बाद झालं, जास्त काय नको, जास्त टाकल्यावरती घट्ट होतं मग बघू झाल्यावर. आता कसं हे आता चांगलं उकळतंय बघा, आणि इकडं बघा हे सगळं पिटण हिन मम्मीने उघडच ठेवलेलं, आणि इकडं गेली बघा काय करते काय माहिती. अग ती झालं शिजलं का बघ की, आणि तू काय करते इथं, काय खरं नाही तिकडं मला टायटॅनिक पिक्चर लागलाय पप्पाने मराठी पिक्चर लावून उकळत तिच्या चपाटी बनवून घेते ताज्यासाठी आणि स्वीटसाठी माझ्यासाठी. तर चला बाय, गुड नाईट.